तर डिलिव्हरीची तयारी चालू झाली. तर हे तारीख जवळ आलेली आहे. तर घरात जी बेडमध्ये माझं साहित्य होतं समोर त्याचं, त्यामध्ये होती पाण्यावरली गादी, टोपी, कपडे, दुपटे, रजई, सगळं काही, स्वेटर वगैरे. तर सगळं मी बेडमधलं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिले काढले. तर आज सगळं स्वच्छ करणार आहे. आणि आज आहे रविवार, रंगपंचमी. तर कधी पण डिलिव्हरी होऊ शकते असं डॉक्टरनं सांगितलंय. तर आपली तयारी आपण पूर्ण करून ठेवूया. तर चला, तर डिलिव्हरीची तयारी चालू झाली. तर हे दुपटे, परत रजई आहे छोटी, समर्थाचे छोटे छोटे कपडे, टोप्या, तर ते सगळं आम्ही आता साफसफाई करू लागलो डिलिव्हरीची तयारी. तर ही धुवायला घेऊन चालले आहेत पोरं. आणि आता दुपारची वाजलेली आहेत बघा, दीड. चला फॉलो मी. छोटे छोटे ड्रेस होते धुतलेत, तिने पण बेडशीट आणलेत मी धुवायला. समर्थ आणून देतोय, मी वाळा घालते, दीदी धुवून देते. तरी सगळे ड्रेस समर्थ छोटा असताना तिचेत, म्हणजे त्याला येणार म्हणून मी बेडमध्ये टाकलेले. तर आता काढले दुसऱ्या बाळासाठी. तर दीदीनं आता चपात्या केलेले आहेत. आता करते इथे हिरवी मिरची, हिरवी टोमॅटो आणि त्याचा मस्त असा खरडा. आणि हे बघा, हिचे केस कसं वाटतात सांगा. आज हिचे केस कट केलेत, माझ्यापेक्षा लांब दिसलेत की ग. तापलं का तवा? मिरच्या भाजते इथे लोखंडी तव्यात. मिरच्याचा कलर किती छान आहे बघ की. आता त्यात टाकते हिरवे टोमॅटो. शेंगदाणे दोघांच तुम्ही तुम्ही चालू आहे नुसतं. तू तू मै मै सायंटिस्ट बनवत है ना. मी लिहिले त्याच्या पटेल बघते होय. काय म्हणते तुझ्या प्रोजेक्टला मी कलर देतो का? चांगलं आहे, झालं तुझं प्रोजेक्ट. सामो तिचं प्रोजेक्ट कर, म्हणजे तिनं क्लासमध्ये पहिलीची ती आहे, मग काय डाऊटच नाही. तर आता दुपारचे 2 वाजलेत. तर आजचा दिवस दुसरा आहे. तर काल मी अर्धे कपडे हे बघा इथं आणून ठेवलेत धुतलेले. आणि त्यामध्ये स्वेटर आणि जे लोकरीच्या टोप्या होत्या ते वाळल्या नव्हत्या. तर ते आता वाळलेत, मी आणलेत. आणि समोर तर झोपलाय, तोपर्यंत आता मी धुतलेले सगळे घड्या करून ठेवते. आणि त्यात काय घ्यायचं दवाखान्यात आणि काय नाही ते पण काढणार आहे.
आणि समर्थ सारखं हे माझं काल तर तू छोटी रजई म्हणजे छोटं असं आतरून छोटंसं पांघरून त्यावरती झोपलेला रात्री. तर चला आता मी आवर. तर हे एक बेडशीट धुतलेलं आहे. हे स्वेटर आहे. आणि हे धोती. खूप छान छान असे ड्रेस आहेत. समर्थची तब्येत खूप छान होती त्यामुळं त्याला जास्त दिवस घालता आले नाही मला. हे बघा, ही सशाची टोपी. परत ही पण शेरवाणी आहे. हे सध्या काही येणार नाहीत मोठे कपडे, पण मी बेडमधले काढून स्वच्छ करून घेतले. हे झालं टोप्या. परत ही बाळाची उशी, म्हणजे डोकं छान बनावं त्यासाठी. आजी मांडलेली चारधाम यात्रेवरून छोटीशी शॉल आहे. बाळाच्या पप्पाची शॉपिंग. हे टोपी आतून पूर्ण अशी छान लोकर आहे. हे बघा, मुलगी झाली तरी घालायची आणि मुलगा झाला तरी घालायची पण. आणि हे स्वेटर आहेत, उन्हाळ्यामध्ये घालायचे स्वेटर. तर हे दोन आणलेले आहेत बाळासाठी. कलर पण छान आहे. आणि जुळे, हे ब्ल्यू आहे आणि याच्यावर हे कलर आहे, आणि तो पिंक आहे त्याच्यावर हे ब्ल्यू कलर आहे, म्हणजे सेम टू सेम जोडी. हे बघा किती छान आहे. आणि ही आहे पाळण्याची दादी समर्थच्या वेळेसची.
हे ड्रेस, तर ह्याला मी आता सध्या कपाटात ठेवते. हे आपणाला 2-3 महिन्यानंतर घालायला लागणार आहे बाळाला. सध्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज नाही. हे एवढं साहित्य काढलंय हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी. तर जे काही मी बेडमधलं साहित्य काढलं होतं ते सगळं घड्या केलं, म्हणजे घेऊन जायचं आणि घरी परत 2-3 महिन्यानंतर लागणार आहे ते सगळे कपडे मी कपाटामध्ये ठेवले. आणि अशा पद्धतीनं मी माझ्या डिलिव्हरीची तयारीला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्याचे खूप खूप धन्यवाद.